घेण्यावी उमेदवार कुणी असो पण तो काँग्रेसच्या सिम्बॉलवर असला पाहिजे अशी आम्ही आज पूर्ण जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे। जर काँग्रेसला ही जर जागा सोडत नसेल तर आम्ही कसं काम करायचं आणि निष्क्रिय लोकांना तिकीट द्यायचे आणि त्यांचं नेहमी नेहमी काम करायचं निवडून आले किंवा पडले तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हे विचारत नाही। त्यामुळे आम्ही सर्वांनी सामूहिक राजीनामे या ठिकाणी आज जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे दिलेले आहे। सर्वात जास्त ग्रामपंचायत काँग्रेसचे, बाजार समिती काँग्रेसचे, नगरसेवक काँग्रेसचे, नगरपालिका काँग्रेसचे, नगरपंचायत काँग्रेसचे, जिल्हा परिषद काँग्रेसची, सर्व पंचायत समित्यांमध्ये सर्वात जास्त काँग्रेसचे लोक आहेत आणि काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी दिला पाहिजे। काँग्रेसच्या उमेदवाराला नेहमी नेहमी वारंवार वापरून घेण्यात येतं या लोकसभेत। त्यामुळे आम्ही याचे राजीनामे दिलेले आहेत। जर काँग्रेसच्या व्यक्तीला काँग्रेसचा सिम्बॉल या ठिकाणी जर नसला तर काँग्रेसचे पदाधिकारी मतदार हे यावेळेस नक्की विचार करतील आणि काँग्रेस पक्षाला जर या ठिकाणी विजयी व्हायचं असेल, आघाडीला विजयी व्हायचं असेल तर त्यांनी काँग्रेसचा उमेदवार आणि काँग्रेसला या ठिकाणची जागा द्यावी। अन्यथा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांकडून अपेक्षा करू नये ही चेतावणी समजा, विनंती समजा किंवा इतर काही समजा, परंतु या काँग्रेस प्रदेशने तसेच अखिल भारतीय काँग्रेसने या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार द्यावा हीच विनंती यावेळेस आम्ही करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश काय? काल आमच्याच काही पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा लोकसभा ही काँग्रेस पक्षाला मिळावी व न मिळाल्यास आम्ही पक्षाचे पदाचे राजीनामे देऊ, त्यांनी पक्षाला जी मागणी केली ती योग्यच आहे, परंतु पक्षावर जो दबाव तंत्राचा वापर केला तो योग्य नसल्यामुळे आज त्याचा खुलासा करण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद पत्रकार परिषद घेण्यासाठी आपण जिल्हाध्यक्ष किंवा इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतलेली आहे? आमच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून ज्याची ज्याची जबाबदारी घेतली होती आमच्यातल्या काही लोकांनी त्यांची परवानगी आज घेतली। काय मागणी करणार आहे जिल्हाध्यक्षाकडे ज्यांनी राजीनामे दिले त्यांच्यावर कारवाईसाठी? जिल्हाध्यक्षांकडे मागणी यायची की काँग्रेस पक्षाला ही लोकसभा मिळालीच पाहिजे, परंतु पदाधिकाऱ्यांनी त्यांना समज देण्यात यायला पाहिजे किंवा पक्षावर कोणताही दबाव तंत्र न वापरता मतदारांमध्ये कोणता संभ्रम निर्माण व्हायला नाही पाहिजे अशी खबरदारी म्हणून त्यांना सूचना करावी असते। आपण सुद्धा राजकारणात आहात आणि आपली मागणी मान्य करायला दबाव तंत्राचा वापर केला जातो हे सर्वश्रुत आहे, मग जर त्यांनी केलं तर त्याच्यात काय वाईट? ते काँग्रेसच्या फायद्यासाठीच करून राहिले ना। मागणी करणं योग्यच आहे, परंतु त्याचा कोणत्या पद्धतीने मागणी करायची हा एक वेगळा निकष। त्यात कोणती पद्धतीने केली पाहिजे होती? आपल्या पक्षाकडे जायला पाहिजे, आपल्या पक्षांच्या वरिष्ठांकडे जायला पाहिजे, केंद्रातल्या मंडळींकडे जायला पाहिजे। पक्ष जिल्हाध्यक्षांकडेच गेले ना ते? नाही, बरोबर आहे ना, त्यांनी त्यांची जी मागणी केली ती योग्यच केली, परंतु ते दबाव तंत्र वापरलं त्यांनी पक्षाला। तुम्ही त्याला दबाव तंत्र कसं काय म्हणू शकता? तुम्ही निषेध करता का? त्याला कार्यकर्ता म्हणून दबाव तंत्रच होणार आहे? तुम्ही निषेध करताय? ही गोष्ट तर जिल्हाध्यक्षांनी सांगितलं पाहिजे ना की हे दबाव तंत्र आहेत। तुम्ही पण एक कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, त्यांचा प्रश्न आहे, त्याबद्दल काय खुलासा करायचा नाही करायचा ते करतील। तुम्ही निषेध करता त्यांच्या वृत्तीचा? त्यांनी दबाव तंत्र जे वापरलं त्या दबाव तंत्राचा निषेध आणि त्यांच्या मागणीला समर्थन आहेत? समर्थन आहे। उमेदवार कोणी असो काँग्रेसचा, मी तर तुम्हाला एकदम सोप्या शब्दात सांगलाय की महाविकास आघाडीतर्फे कोणी आलं तर आम्ही त्यांना काँग्रेसला सीट भेटली तर महाविकास आघाडी काँग्रेस आहेच ना, आनंद आम्हाला सर्वात जास्त आनंद आम्हाला होईल, परंतु त्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला असा होईल की महाविकास आघाडीचा उमेदवार इथं निवडून यावा, ही आमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बाब आहे।